कोकण पुणे आणि संभाजीनगर विभागांसाठी लवकरच म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. तसंच गायीच्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे, तर जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांची ताकद आणखी वाढणार आहे या बातम्याही ऐकणार आहोत. बोधगया इथल्या महाबोधी विहार परिसरात ऐतिहासिक वास्तू सापडल्या आहेत, तर युरो फुटबॉल स्पर्धेची आज मध्यरात्री फायनल आहे. या बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 14 जुलै, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या घरांबाबतची. मुंबई नंतर आता कोकण पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मंडळातही म्हाडाच्या घरांचा धमाका असणार आहे. मुंबईत सुमारे 1900 घरांची सोडत काढण्याचं नियोजन म्हाडाकडून सुरू असतानाच कोकण पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मंडळातील सुमारे 5600 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढली जाणार आहे. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाकडून दरवर्षी घरांची सोडत काढली जाते. म्हाडाने कोकण मंडळातील सुमारे 1600, पुणे मंडळातील 2500 तर छत्रपती संभाजीनगर मंडळातील 1500 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्याची तयारी केली आहे. ही जाहिरात आठवडाभरात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी सांगितली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे गायीचं दूध महागल्याची. गायीच्या दुधाचा दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दूध पाऊच विक्री दरात 2 रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांनी घेतला असल्याचं संघाचे अध्यक्ष गोपाळराव मस्के यांनी सांगितलं. पुणे जिल्हा दूध संघाच्या अर्थात कात्रज डेअरीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यातील विविध सहकारी आणि खासगी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने चितळे डेअरी, पराग मिल्क, गोविंद दूध, नेचर डिलाईट, ऊर्जा, राजहंस, संत कृपा, एसआर थोरात, कात्रज, गोदावरी, अनंत, सोनाई, अक्षरा मिल्क, सुयोग मिल्क आदी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही दरवाढ गायीच्या दुधासाठी असणार आहे. याआधी साधारणतः 54 रुपये दूध दर होता. आता हा दर 2 रुपयांनी वाढल्याने गायीच्या दुधाचा दर 56 रुपये होणार आहे. शासनाने जाहीर केलेलं गाय दूध अनुदानाचं धोरण 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलंय. त्यानुसार दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ सर्व दूध संघांना द्यावी लागणार आहे. 3 रुपयांनी खरेदी दरात वाढ झालेली असली तरीही विक्री दरात मात्र 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचं संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या यशाची. लोकसभा निवडणुकीनंतर 10 जुलै रोजी 7 राज्यांमधील 13 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. यांपैकी 10 जागांवर इंडिया आघाडीने विजय मिळवलाय, तर केवळ 1 जागा भाजपने जिंकली आहे. इतर 2 जागा अपक्षांनी राखल्या. यामुळे इंडिया आघाडीला पुन्हा लोकांनी बळ दिल्याचं दिसून आलंय. पश्चिम बंगालमध्ये 4 जागांसाठी, हिमाचल प्रदेशात 3 जागांसाठी, उत्तराखंडमध्ये 2, बिहार 1, मध्य प्रदेश 1, पंजाब 1 आणि तामिळनाडूत 1 जागेसाठी या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये 13 जागांसाठी 121 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये पश्चिम बंगालमधील सर्व 4 जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. हिमाचलमधील 3 पैकी 2 जागा काँग्रेसने तर 1 जागा भाजपने जिंकली आहे. तसंच उत्तराखंडमधील 2 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बिहारमधील 1 जागा अपक्ष, पंजाबमधील 1 जागा आप, मध्य प्रदेशातील 1 जागा काँग्रेस आणि तामिळनाडूतील 1 जागा डीएमके या पक्षांनी जिंकली आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेत बेपत्ता झालेल्या मराठमोळ्या सिद्धांत पाटीलची. अमेरिकेतील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला मराठी तरुण सिद्धांत पाटील याची शोधमोहीम तिथल्या सरकारने थांबवली आहे. सिद्धांतचा मृत्यू झाला असावा असं ग्लेशियर नॅशनल पार्कने आपल्या पत्रकात म्हटलंय. सिद्धांत हा अमेरिकेत खासगी क्षेत्रात नोकरी करत होता. इथल्या ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये मित्रांसोबत फिरायला गेलेला असताना 6 जुलै रोजी तो दरीत कोसळला. या दुर्घटनेनंतर 6 दिवस त्याचा शोध घेतला गेला, मात्र तो अद्याप सापडलेला नाही. पॉडकास्टची 5वी बातमी आहे जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांची पॉवर वाढल्याची. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या काश्मीर फेररचना कायदा 2019 या कायद्यात बदल करून नायब राज्यपालांची ताकद आणखी वाढवली आहे. कायद्यातील बदलानुसार आता त्यांना पोलीस खातं, IAS आणि IPS अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेता येणार आहे. अनेक महत्वाच्या प्रकल्पांमध्ये खटले चालवण्याचा अधिकारही त्यांना मिळेल.
त्याचबरोबर ॲडव्होकेट जनरल आणि अन्य कायदा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबरच भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरोशी संबंधित काही प्रकरणही ते निकाली काढू शकणार आहेत. पॉडकास्टची सहावी बातमी आहे बिहारमधील जगप्रसिद्ध महाबोधी विहाराबाबतची. बौद्ध धर्मियांचं पवित्र स्थान असलेल्या महाबोधी विहार परिसर आणि बोधगयेच्या परिसरातील जमिनीखाली ऐतिहासिक वास्तूचा मोठा ठेवा दडलेला असल्याचं उपग्रह छायाचित्र आणि भूसर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. बिहार राज्याच्या कला विभागाच्या बिहार हेरिटेज सोसायटीने ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठाच्या सहकार्याने इथे संशोधन केलं होतं. महाबोधी विहार परिसराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. भगवान बुद्धांना याच ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. या वारसा स्थळाच्या खालीच हा वास्तूंचा ठेवा असल्याने त्या ठिकाणी आणखी उत्खनन होणं गरजेचं असल्याचं कला विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हरजत कौर बामरा यांनी सांगितलं. आता पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे युरोकप फुटबॉलच्या फायनलची. युरोकप फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रविवारी मध्यरात्री 12:30 सुमारास लढत होणार आहे. या सामन्याची वैशिष्ट्ये काय आहेत, या सामन्यात कोणत्या संघाचं पारड जड वाटतंय, तसंच कोणत्या खेळाडूसाठी हा सामना महत्वाचा ठरेल याचं विश्लेषण केलंय ई सकाळचे क्रीडा प्रतिनिधी स्वदेश घाणेकर यांनी. स्पेन आणि इंग्लंड यांच्यात आज युरोचषक फुटबॉल स्पर्धेची फायनल होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 होणाऱ्या या लढतीत स्पेनला फेवरेट मानले जात आहे. उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीला आणि उपांत्य फेरीत फ्रान्सला नमून स्पेन जेतेपदाचा प्रबळ दावेदार झाला आहे. स्पेनच्या तुलनेत इंग्लंडची या स्पर्धेतील वाटचाल फार सुखद राहिली आहे. स्पेन आणि जर्मनी हे दोन संघ सर्वाधिक 3 वेळा युरोचषक जिंकले आहेत आणि रविवारी स्पेन या स्पर्धेत अव्वल होऊ शकतो. स्पेनने 1964, 2008 व 2012 जेतेपद पटकावले होते. इंग्लंडला अजूनही पहिले युरोचषक जेतेपद खुणावते, परंतु ते सलग दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहेत. 3 वर्षापूर्वी लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर इटलीकडून पेनल्टी शूटआउटमध्ये त्यांची हार झाली होती. स्पेन आणि इंग्लंड या संघांत अनुभवी युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण पाहायला मिळते. स्पेनचा 17 वर्षांचा लामिने यमाल आणि इंग्लंडचा 19 वर्षीय मेनू यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल. लामिनेने कालच त्याचा 17वा वाढदिवस साजरा केला. तो युरो व वर्ल्ड कप स्पर्धेतील गोल करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याने महान फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम मोडला होता. पेले यांनी 17 वर्ष व 339 दिवसांचे असताना हा पराक्रम केला होता. इंग्लंड विरुद्धची फायनल जिंकून स्वतःला वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचा निर्धार त्याने केला आहे आणि तसा शब्द त्याच्या आईला दिला आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.